बॅग नव्हती. बॅग विचारतो मी तुला कुठे गेला तू सांग लवकर. तू गेला कुठे होता? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाइस आज आम्ही लवकर उठलो होतो कारण आम्हाला रील साठी व्हिडिओ शूट वगैरे करायचं होतं. तर आमच्या आता रील साठी व्हिडिओ शूट वगैरे चालू आहे. इकडे आम्ही आता सेटअप वगैरे लावलेला लाईटचा. आता रील साठी व्हिडिओ शूट करू आणि मग बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. आरवीने मला इतकं बोर केलं माहिती का, तिला आहे ना हेअर कट करायला जायचं होतं तर फायनली आता मला तिच्या सोबत जावं लागतंय. तिला हेअर कट करायचंय तर आणि जमलं तर मी पण हेअर कट करून घेतो. मग तिथे गेल्यावर डिसाईड करतो मी एकदा. जास्त टाइम लागला तर नाही करणार. इथं जर लवकर झालं तर मी पण हेअर कट करून घेईन. फायनली आरोहित आता हेअर कट वगैरे झालेलं आहे आणि आता थोडस बाहेर चक्कर मारू आणि मग घरी जाऊ. ले तुमच्या कस्टमरच्या कंबोलाडा मायकड पांडे सोमवारी. तुम्हाला माहिती आहे मी पगार पगारी फुलादेगिरी दंगल पेटलो पळा घरी. नंबर आमचा 9917 गाडी मध्ये बसवून कुठे होता. सगळे आरोपी पाठवले साहेब मागच्या गाडीने तुम्हाला भेटावं. त्या आरोपीने मला तिकडे बैलगाडीच्या मोटराच्या काचा फोडले रोडवर. 10-15 पकडे गे, 10-15 छोड्या गे, जलेबी की हातकडी पोंगा पंडित करशी 6 महिन्यानंतर 3 महिन्यावर. सगळे आरोपी पाठवले साहेब मागच्या गाडीने तुम्हाला भेटलो. त्या आरोपीने म्हणलं बैलगाडीच्या मोटराच्या काचा फोडल्या पण रोडवर. 10-15 पकडे गे, 10-15 छोडे गे, जलेबी की हातकडी पोंगा पंडित करशी 6 महिन्यानंतर 3 महिने बाद. सगळे आरोपी पाठवून दिले गाडी मागच्या गाडीने तुम्हाला भेटलो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. प्रवीण आहे ना शॉप मध्ये एकटाच होता तर थोड्या वेळ आता शॉप मध्ये थांबलो आणि आता चाललोय आम्ही घरी. रवी मी तुला एक चॅलेंज देतो, तू किती पाणीपुरी खाऊ शकते तेवढा खायचा. आरवीची काही पाणीपुरी खायची इच्छा नाही आहे तर आता मीच खातो. आज खाणार आहे मी पण आज थोडी नंतर कधी तर चॅलेंज. बरं ठीक आहे चल खा मग. काही इकडे बघा काय झालंय. आमच्या इथं डुक्करनी पिल्ले दिलेले कस काय. खूप दिवसाचं होतं, 2-3 दिवस असते तिथं. त्यांनी ना ते पूर्ण असं बिछाण्यासारखं केलं आणि मग तिथं पिल्ल दिले. काल कुत्र भुकत होत ना रात्रीला, ते यांच्यावरच भुकत होत. अगं नाही कसं झालं असेल, ती म्हणजे चालली असेल कुठेतरी अचानक, ते काय म्हणतात पोट वगैरे दुखलं असेल आणि इथं डुक्कर येतच नाही. अरे तिथे त्यांनी बनवलं तसं 2 दिवसापासून आहे ना पूर्ण ते काढते डुकरीन. हा पूर्ण ते गवत आहे ना ते काढलं तिने अंगाखाली बरोबर बनवलं आणि मग पिल्ल दिले. जाऊ दे जाऊ दे, बिचारा जीव आहे. त्याला खायला वगैरे टाकायचं होतं काहीतरी. खायला आपण तसं पण टाकतो इथं बसतो का. इथं बस. कुठे गेला तू आता बॅग घेऊन ट्युशनला? खोटं बोलतो, आम्हाला तिथं दिसला तू सायकल घेताना. सायकल तुझी नव्हती, मित्राची सायकल होती. तू पाठी माझा बसलेला होता. मला आरो तरी म्हणली हर्षद सारखा दिसतोय पण मी तुला काय हुडी होती का कुठं गेलता ट्युशनला गेलता. बॅग कुठं होती? बॅग नव्हती, बॅग असं विचारतोय मी तुला कुठे गेला तू सांग लवकर. ट्युशन. खोट बोलतो. बॅग कुठे ठेवली? तू हुडी घातलेलो होता मित्राचं. आरवी मला मागू म्हटली की हर्षद सारखं दिसतोय मम्मी आणि त्या पॅन्टवर पण चिखल उडालेला होता. मम्मी म्हटलं काल पण त्या पॅन्टवर चिखल उडालेला होता. याचीच पॅन्ट असेल. कुठे तू गेला कुठं होता सांगतो. खोट बोलतोय. तो भी प्रँकच करतोय. तो काय करतोय का? प्रँक करतोय तू पण. प्रँक करतोय ना तू पण. तू पण प्रँक करतोय ना. अरे मजा करतो तुम्ही असं. मग काऊन रडतोय? सॉरी मन. सॉरी मन. सॉरी. चला आवड माहिती होत. मग काऊन रडतोय? तोंड धुई आपल्याला प्लॉट कडे यायचं. तुला गाडी शिकायला आवड मला लवकर. हर्षदचाच प्रँक करतो. गाईस तुम्हीच सांगत राहतो प्रँक करा प्रँक करा म्हणून हर्षद बरच येते बारी. तुझा एवढा डेंजर प्रँक करणार बेटा. तू याद रख ना प्रँक क्या होत. सॉरी 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 बोट लागलं तिला. तर गाईस आपण आहे ना आरोहीला काल गाडी प्रॅक्टिस करायलाच नव्हतं नेलं तर आरोही ना गाडी विसरून जाईल. तर तिला आहे ना आज परत एकदा घेऊन जाऊ गाडी शिकायला. आणि आरोहीला तेच आठवत नाही आपण काल गेलो होतो की नव्हतो. गाडी शिकवायची एक डेली रुटीन झालेली. यस आणि ती डेली रुटीन फॉलोच केली पाहिजे. चल चल.
नाहीतर मी नंतर शिकवणार नाही. तर गाइस आता आम्ही चाललोय गाडी शिकायला आणि आज ना आम्ही हर्षदला पण गाडी शिकवणार आहे. शिकायची का गाडी? यस. चांदोबाई शिकवर शिक. यसच म्हणतो लगे न म्हणतच नाही. आणि त्याला तो आता सांगत होता त्याच्या शाळेतल्या मित्रांनी त्याला विचारलं कोणती गाडी घेताय, तर त्यांनी कोणती गाडी सांगितली माहिती का, जॅगवार. तेवढी ऐपत नाही आपली जॅगवार घ्यायची. आणि ती प्राइस सांगू का? 1.5 करोड. त्याच्यावर किती शून्य राहते ते बी मला माहित नाही. सांगू का? 7.5 करोड. फायनली जिथं आम्ही गाडी शिकवायला घेऊन येतो ना आरोईला, तिथं तर आलोय. अँड आज गाडी आरोई चालवणार आहे, म्हणजे ते म्हणजे गाडी पण स्वतःच घेऊन जाणार आहे हर्षद. मी आता इथंच फिरणार आहे, हा जा ये चक्कर मारून नंतर आम्ही गाडीत बसतो. आणि आरोई आहे ना खूप पुढे चालल्या गेलेली आहे आणि हर्षद मी चाललोय आता पायी पायी. इतकी थंडी वाजते ना कारण की इतकी जोरात हवा येते. दादा तुला वाजती का? थोडी थोडी वाजते मला पण. मला हा टी शर्ट आहे ना त्यामुळे. आपण जर नवीन गाडी घेतली तर तू मला चालू देशील का? हर्षद मला विचारतोय आपण जर नवीन गाडी घेतली तर नवीन गाडी मला चालवू देशील का? चालवून तर नाही देणार मी तुला, पण बाजूला बसून आहे ना तुला मी आनंद नक्की देईल. पण मी ना एकदा चावी काढलेली असणार ना त्या ड्रायव्हर सीटवर बसणार. हा ठीक आहे, म्हणजे जेव्हा चालू नसेल ना गाडी तेव्हा तसं पण नाही मी ड्रायव्हर सीटवर बसेल. हा तेवढी संधी मी तुला देऊ शकतो. अँड बघा फायनली आरोही आलेली आहे समोरून. पार्किंग लाईट तिने ऑन करून दिलेले आणि मस्त गाडी चालवते. ऑल द बेस्ट आरोही. आता ती चांगली शिकली ना गाडी. चालू नको नको चालव तू, आम्ही फिरतो थोडस एन्जॉय करतो. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. फ्रीली चालवली. चालो चालो व्हेरी गुड. आरोईला ना आता गाडी चालवायला थोडा कॉन्फिडन्स पण आलाय आणि कॉन्फिडन्स सर्वात जास्त गरजेचा असतो, नाही तर माणूस घाबरून जात असतो गाडी चालवायला. आणि जर घाबरला ना गाडी चालवायला किंवा गाडी शिकताना जर तुम्ही घाबरले ना तर लक्षात ठेवा कुठलाही घातपात आपल्या सोबत होऊ शकतो. त्याच्यामुळे घाबरायचं नाही, कॉन्फिडन्सनी आणि चांगली आणि शांततेत गाडी चालवायची. तू मोठा झाल्यावर मला टेन्शन नाही राहणार, पण मी गाडी नाही चालवणार तेव्हा. तू जर मोठा झाला तेव्हा मी बाजूला बसत जाईल, तूच गाडी चालवशील, मी मस्त एन्जॉय करत जाईल. आरोही दीदी. हा पण आरोही दीदी मी पण मागे बसत जाईल ना, तू गाडी चालवत जाना. कुत्र्याचा कलर असा आहे की झालाय तसा झालेला दिसतोय, त्याला काहीतरी रोग झाला. आरोहीनी ना आता तिचा फोटो वगैरे काढण्यासाठी हर्षदला फोन दिला होता. आणि दादा तुला माहिती का मी रोज गाडी चालवतो, कारण की ना पप्पानी ते एकदा कंपनीतून तो गाडा नसतो का ते आणलेला होता. माहिती आहे मला, तू त्याचा चाक काढलेला आहे, बाजीला लावतो, तिथे खुर्ची ठेवतो आणि मग गाडी बनवून चालतो. तुम्हाला बघायचं असला ना कसं आहे तर आरोही दीदीच्या चॅनल वर आरोही दीदी टाकलेलं आहे कशी ती गाडी. हे अरे दुसरे का प्रमोशन करताय तू इधर? हर्षदचा लय घाण प्रँक झाला. हर्षद तुला कसा वाटला प्रँक? मला पहिलं वाटलं होतं प्रँक करतोय, पण नंतर वाटलं आता मार बसेल. कारण तू ट्युशनला गेला होता ना, तर मी त्याला असंच विचारायला लागलो कुठे गेला होता म्हटलं, तू मला दुसरीकडेच दिसला म्हटलं सायकल खेळताना. तर त्याला वाटलं पहिले की मी प्रँक करतोय, बट नंतर त्याला खरं वाटलं होतं. हो ना, मग मला वाटलं मी तर ट्युशनलाच होतो, मग यांना दुसरं कोणी दिसला असणार. बघ काय पडलेलं आहे, काय हात नकलो हात नकलो. काय ते खेळायचं? अशी कशी फिश आहे तोंडावाली? थांब गाडीने पलटव तिला. इथं कोणी आणून टाकली एवढं सुनसान जागेत? ते कोणत्या तरी लहान बाळाच्या असं ना, ते फिरायला आलं असं मग पडलं असं. इकडे काय फिरायला येण्यासारखं आहे? कधी कधी कोणी गाडी शिकायला आलं. आरोहीला लिफ्ट मागू आणि आपण पुढे जाऊ. लिफ्ट 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 लिफ्ट. पुन्हा आरोहीला ना आम्ही आता थोडं ऑफ रोडिंग पण करायला लावतोय, थोडं ऑफ रोड गाडी चालवायला लावतोय आता. हे चल चल, म्हणजे तुला अंदाज येईल की गाडीचे चाक केवढ्याच्या जागेतून चालता. व्हेरी गुड. आपल्या बरोबर दोघ रस्त्यांवर दोन चालले का चाक? हो बरोबर आहे. आता अँड गाईज अचानक आहे ना पाऊस चालू झाला आणि अंधार पण पडायला लागला होता ना, सो आम्ही आता लवकर जातोय कारण ह्या गाडीची ना लाईट आहे ना त्याची इंटेन्सिटी खूप कमी आहे आणि मग समोरचं दिसायला खूप प्रॉब्लेम होता, पण म्हटलं त्याच्यापेक्षा लवकरच निघू. तर जरा वेळ ना आम्ही शॉपमध्ये आलो होतो, शॉपमध्ये आता कस्टमर वगैरे करू लागलो कारण प्रवीण एकटाच होता, पण आता प्रीतम पण आलाय आणि पप्पा पण शॉपमध्ये. तर आता आम्ही घरी चाललोय आणि आरोही आणि मम्मी पण येत आहे सोबत, बट ते कुठे राहिले काय माहिती. आता आरोही पण आली आहे आणि मम्मी कुठे राहिली आता? तुम्ही काय एक 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 करून येत आहे? अरे ते पूर्ण सामान घेऊन यावं लागतं. येत आहे द्या. कोणतं सामान? म्हणजे ते जॅकेट डब्बा वगैरे वगैरे वगैरे. फायनली आता मम्मी पण आली आहे. आणि पहिले काय केलं? पहिले आरोही दीदी आली नंतर मम्मी आली. कसं काय पहिले दादा आल्या नंतर मी आलो नंतर आरोही दीदी आली नंतर मम्मी आली. ओके तर आता आलो आहे घरी आणि मम्मीला ना पाणीपुरी खायची खूप जास्त इच्छा झाली होती, सो मम्मीने आणि हर्षदनी ना तीन तीन चार चार प्लेट पाणीपुरी पण खाल्ली.
हो ना मम्मी? मी 10 खाल्ल्या, 10 पाणीपुरी खाल्ल्या एका प्लेट मधल्या, आणि दुसऱ्या 10 पाणीपुऱ्या दुसऱ्या प्लेट मधल्या, बरोबर ना? स्कूबी 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 स्कूबी, आम्ही आले आले स्कूबीला की पायाजवळ येते, डुबू माझा डुबू स्कूबू डुबू. 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली ना, 2 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा. 4 प्लेट पाणीपुरी खाल्ली ना, तर 4 पोळ्या तू एक्स्ट्रा खायच्या. 5 प्लेट पाणीपुरी खाल्ली मम्मी, हा 4 पोळ्या खायची. तू 1 प्लेट खाल्ली म्हणून 4 पोळ्या दिवसातून मिळून खाऊ शकते. ठीक आहे, माझ्या मिळून खा मग. आणि तू 4 पोळ्या खा, 4 पाणीपुरीच्या. बनवत काय जेवायला? वरण पोळी अजून डिसाइड नाही. भजे बनवा ना, बटाटा भजे. अगं प्लीज आताच खा वाटेल, पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात खा वाटत नाही. रात्रीच्या वेळेस पण सांगतो, एक तर आता जेवणाची वेळ झालेली आहे. आम्हाला जेवणाच्या वेळेस असतं, भजे खाण्याची मजा असते. काही तसं नसतं, काही पण खाऊ शकतो. हा कढी भजे कर. हा कर. या ठिकाणी कढी भजे आलेले आणि प्रवीण पण आला आता शॉपवरून, पप्पा पण आले. पप्पा फ्रेश होत आहे, तोपर्यंत माझं आता जेवण पण होऊन जाईल. जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर पप्पा मम्मी आरोही आम्ही सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि आता फायनली आलोय खाली. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि हर्षदचा प्रँक आवडला का कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणता प्रँक करायचा का ते सुद्धा कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, टेक केअर. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.